जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दास बोध दशक तेरावा नाम रूप समास सहावा लघु बोध नाम श्री राम समर्थ। जे बोली जेती पंच तत्वे त्यांची अभ्यासा या नावे तदुपरी स्वानुभवे रूपे जाणावी। यामध्ये शाश्वत कोण आणि अशाश्वत कोण ऐसे करावे विवरण प्रत्ययाचे। पंचभूतांचा विचार नाव रूप सारा सार तोजी बोलीला निर्धार सावध एका। पृथ्वी आप तेज वायु आकाश नावे बोलिली सावकाश। आता रूपाचा विश्वास श्रवणे धरावा। पृथ्वी म्हणजे ते धरणी आप म्हणजे ते पाणी तेज म्हणजे अग्नि तरणी सतेजाधिक। वायु म्हणजे तो वारा आकाश म्हणजे पैस सारा। आता शाश्वत ते विचारा आपले मनी एक शीत चांस पावे म्हणजे वर्म पडे ठावे। तैसे थोड्या अनुभवे बहुत जाणावे। पृथ्वी रसते आणि खचते हे तो प्रत्ययास येते। नाना रचना होत जाते सृष्टी मध्ये म्हणून रसते ते खचते। आपते ही आटून जाते तेज ही प्रगटो न विझते वारे ही न राहे। अवकाश नाम मात्र आहे ते ही विचारिता न राहे। एव पंचभूती कराहे हे तो घडेना ऐसा पांचा भूतांचा विस्तार। नाशिवंत हा निर्धार शाश्वत आत्मा निराकार सत्य जाणावा। तो आत्मा कोणास कळेना ज्ञानी विन आकळेना। म्हणून या संत जना विचारावे विचारिता सज्जनांसी ते म्हणती की अविनाशी। जन्म मृत्यु आत्मयांसी बोलोंस नये। निराकारी भासे आकार आणि आकारी भासे निराकार। निराकार आणि आकार विवेके ओळखावा। निराकार जाणावा नित्य आकार जाणावा अनित्य। यास बोली जे नित्यानित्य विचार ना। सारी भासे असार आणि असारी भासे सार। सारा सार विचार शोधून पहावा। पंचभूतिक ते माईक परंतु भासे अनेक आणि आत्मा एक व्यापून असे। चहुभूतांमध्ये गगन तैसे गगनी असे सघन। नेहटून पाहता भिन्न गगनानी वस्तू। उपाधी योगींची आकाश उपाधी नसता निराभास। निराभास ते अविनाश तैसे गगन। आता असो हे विवंचना परंतु जे पाहता नासेना। तेगे त्यांची अनुमाना विवेके आणावे। परमात्मा तो निराकार जाणी जे हा विचार सार। आणि आपण कोण हा विचार पाहिला पाहिजे। देहास अंत येता वायो जातो तत्वता। हे लटिके म्हणाल तरी आता श्वासो श्वास धरावा। श्वास कोंडता देहे पडे देहे पडता म्हणती मडे। मड्यास कर्तृत्व न घडे कदा काळी। देहा वेगळा वायो न करी वायो वेगळा देह न करी। विचार पाहता काहींच न करी एका वेगळे एक। उगेंच पाहता मनुष्य दिसे विचार घेता काहींच नसे। अभेद भक्तींचे लक्षण ऐसे ओळखावे। करता आपण ऐसे म्हणावे तरी आपले इच्छे सारिके व्हावे। इच्छे सारिके न होता मानावे अवघेंच वाव। म्हणून करता नव्हे की आपण तेथे भोगता कैंचा कोण। हे विचारांचे लक्षण अविचारे न घडे। अविचार आणि विचार जैसा प्रकाश अंधकार। विकार आणि निर्विकार एक नव्हे की। जेथे नाही विवंचना तेथे काहीच चालेना। खरे त्यांची अनुमाना कदा नये।
प्रत्ययास बोली जे न्याय अप्रत्यास तो अन्याय जात्यांध्यास परीक्षा काय नाना रत्नांची मनोन ज्ञाता धन्य धन्य जो निर्गुणेंसी अनन्य आत्मनिवेदने मान्य परम पुरुष इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे लघु बोध नाम समास सहावा। जय जय रघुवीर समर्थ।